आपण कुत्रा आणि मांजर पाळल्याचं ऐकलं असेल, पण कधी पाळीव प्राणी म्हणून मगर पाळल्याचं ऐकलंय का? नाही ना? मग पहा, घरात पाळली आहे मगर, तीक्ष्ण दात आणि धारधार नख असलेली मगर. मगरीमुळे दूर झालं डिप्रेशन. अनेकांना घरात पाळीव प्राणी सांभाळायची आवड असते. मांजर, कुत्रा, ससा आणि सफेद उंदीर पाळल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण अमेरिकेत एक माणूस आहे ज्यानं चक्क घरात मगर पाळली आहे. अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया इथं जो हनी या नावाची एक व्यक्ती राहते. जोला सरपटणारे प्राणी खूप आवडतात, त्यामुळं त्यानं घरात साप, सरडा आणि मगरी पाळल्यात. 5 वर्षापूर्वी त्याची एका मगरीच्या पिल्लाशी अचानक भेट झाली. त्याला ते पिल्लू इतरांपेक्षा वेगळं वाटलं. त्यानं ते विकत घेतलं आणि घरी आणलं. या मगरीचं नाव वॉली आहे. वॉली कधीच हिंस्र झाली नाही. ती कधी कोणाला चावतही नाही किंवा ती इतर प्राण्यांची शिकारही करत नाही. त्यामुळे वॉली त्याला प्रिय असल्याचं जो हनी म्हणतो. काही वर्षांपूर्वी जोच्या कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाला होता. तसंच त्याचे काही जवळचे मित्र सुद्धा जग सोडून गेले होते. त्यामुळे जो डिप्रेशनमध्ये होता. जेव्हा तो डिप्रेशनमध्ये असायचा तेव्हा वॉली त्याला मिठी मारत असे. तो झोपला तर वॉली त्याच्या डोक्याजवळ झोपत असे. त्यामुळे हळूहळू जोला मानसिकरित्या बरं वाटायला लागलं. त्यामुळे जोसाठी वॉली हा फक्त पाळीव प्राणी नव्हता तर तो इमोशनल सपोर्ट ॲनिमल होता. डॉक्टरांनी सुद्धा तसं प्रमाणपत्र दिलं आणि सरकारनं वॉलीचं ओळखपत्र बनवून जोला दिलं. त्यामुळे जो त्याला मॉल, पार्क किंवा विमानतळ आणि सार्वजनिक ठिकाणी फिरवू लागला. वॉली ही फक्त जोसाठीच नव्हे तर त्याच्या मित्रांसाठी सुद्धा इमोशनल सपोर्ट ॲनिमल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.